ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 25 मार्च रोजी असणारी जी होळी आहे तिचं महत्त्व काय आहे, तसेच होळीचं पूजन शास्त्रानुसार कसे करावे, तसेच पूजनासाठी कोणकोणती सामग्री लागणार आहे, तसेच या पूजनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहेत, कारण की यावेळेस संपूर्ण भद्राकाळ आलेला आहे। तर मग हा भद्राकाळ टाळून आपण पूजन कधी करायचं त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तसेच होळी पूजनामध्ये आपण कोणते विशेष उपाय करावे ज्याने घरामध्ये मानले जाते की सुखशांती समृद्धीचे आगमन होते, मुलाबाळांना आरोग्य लाभते, त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, होळीचा पर्व हा 2 दिवस चालतो। पहिल्या दिवशी असते होळीचे पूजन, हे आपण विधिविधानपूर्वक केले जाते, व दुसऱ्या दिवशी असतो तो धुलीवंदन। या दिवशी रंगांची उधळण केली जाते। मित्रांनो, होळी हा सण फाल्गुन शुक्ल पक्ष पौर्णिमेला साजरा केला जातो, आणि होळीबरोबरच पौर्णिमा या महासंयोगामुळे याची शुभता ही अधिक असते, आणि मग याच दिवशी रात्री होळीचे घरोघरी पूजन केले जाते अथवा मंदिरासमोर होलिका दहन केले जाते। मग हे होळी पूजन शुभ मुहूर्तावरच आपण केले पाहिजे, त्यातून आपल्याला अत्यंत शुभ व अनंत शुभ फळाची प्राप्ती होत असते। तर यावर्षी होळी ही 24 मार्च रविवार रोजी असणार आहे, आणि ही जी पौर्णिमा तिथी आहे ती सुरू होते 24 मार्च सकाळी 9:54 आणि समाप्ती होते 25 मार्च दुपारी 12:29। त्यामुळे पौर्णिमा तिथीच्या रात्रव्यापिनीच्यानुसार 24 मार्च रोजी आपल्याला होळी पूजन करायचं आहे। तर या दिवशी भद्राचा साया आहे, भद्राकाळ जास्त वेळ असणार आहे, त्यामुळे तो भद्राकाळ आपण जाणून घेऊया। तर भद्राकाळ जो आहे तो 24 मार्च सकाळी 9:54 चालू होतो, आणि तो त्याच दिवशी रात्री 11:13 असणार आहे। म्हणजे आपल्याला 24 मार्च रविवार रोजी 11:13 होळी पूजन होलिका दहन करता येणार नाही। त्यानंतर आपण जो होळी पूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो रात्री 11:13 ते रात्री 12:27 या दरम्यान होळी पूजन होलिका दहन हे करू शकता, हे शुभ मानले गेलेले आहे। कारण भद्राकाळामध्ये शास्त्रानुसार शुभकार्य तसेच पूजन हे टाळलं गेलेलं असतं। तर मग आता हे पूजन विधिविधानपूर्वक कसं करावं, त्याच्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहेत, सर्वप्रथम साहित्य जाणून घेऊया। तर यासाठी साहित्यामध्ये हळद, कुंकू, चंदन, अक्षता, मूग, काळे तीळ, लाल धागा, लवंग, ज्याला फूल असेल अशी लवंग घ्यायची आहे आपण, मोहरी, मनुके, फूल, गुलाल, धूप, दीप, कलश, घंटी, फळे, विड्याची पाने, सुपारी, इलायची, शेणाच्या गौऱ्या 5 ते 7 आपल्याला लागणार आहेत, कापूर, नारळ, बत्तासे, पुरणपोळी, नवीन धान्य, गहू, हरभरे इत्यादी आपल्याला आहुती देण्यासाठी लागणार आहेत। आता आपण पूजन विधिविधानपूर्वक जाणून घेऊया। सर्वात अगोदर आपल्याला ज्या ठिकाणी होळी दहन करायचं आहे, होळी पूजन करायचं आहे, ती जागा स्वच्छ करून घ्यावी। त्या ठिकाणी सड्याने किंवा शेणाने सारून घ्यायचं आहे, त्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे, मध्यभागी ऊस किंवा एरंड्याचे खोड आपण उभे करायचे आहे, आणि त्याभोवती शेणाच्या गौऱ्या व लाकडे शंकूच्या आकारात उभी करायची आहे। त्यानंतर होळी पूजा शुभमुहूर्तावर सर्व सामग्रीसह सहकुटुंब सहपरिवार हे पूजनासाठी आपण बसायचं आहे। पूजनासाठी आपलं जे मुख आहे ते पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे। तसेच त्यानंतर होलिकेस कच्च्या धाग्याने 4 बाजूंनी 3 किंवा 7 फेऱ्या फेर धाग्याने बांधायचं आहे। त्यानंतर पुन्हा पूजास्थळी बसायचं आहे। सर्वात अगोदर शुद्ध जलाने आचमन करावे, 3 वेळा तळहातावर जल घेऊन ते ग्रहण करावे, 4थ्या वेळेस ते विष्णुनामासह आपण जमिनीवर सोडायचं आहे। त्यानंतर पूजनाचा संकल्प करायचा आहे, तसेच पाण्याच्या कलशाचे देखील यावेळेस पूजन करायचं आहे। तुळशीच्या पानाने कलशातील जल सर्व पूजेवर, पूजा साहित्यावर व स्वतःवर शिंपडायचे आहे। त्यानंतर घंटी पूजन करावे, दीप प्रज्वलन करून दीपपूजन करावे, त्यानंतर कापूर प्रज्वलित करून व प्रज्वलित कापूर आपण होळीत टाकायचं आहे, होळी प्रज्वलित करायची आहे, आणि होळी प्रज्वलित झाल्यानंतर होळीला गंध, हळद, कुंकू लावायचं आहे, व अक्षता अर्पण करून पूजन करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, त्यानंतर अगरबत्तीने व निरंजनाने आपण होळीला ओवाळायचं आहे। नंतर होळीला फळांचा पुरणपोळीचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे, तो नैवेद्य प्रज्वलित होळीत आपण अर्पण करायचा आहे। तसेच दूध तूप एकत्र करून तुळशीच्या पानाने ते प्रज्वलित अग्नीमध्ये शिंपडायचं आहे।
तसेच होळीला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपण जे आहुतीसाठी धान्य घेतलेलं आहे ते होळीमध्ये गहू हरभरे असतील आपले जे शेतातील धान्य असेल त्याची आहुती आपण त्या होळीमध्ये द्यायची आहे टाकायचं आहे आणि शेवटी प्रदक्षिणा घालत लहान मुलांनी बोंबा ठोकायच्या आहेत व आपल्या घराच्या सुखशांती समृद्धीसाठी हात जोडून प्रार्थना करायची आहे. तसेच या पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात बसून आपण एक मंत्र जप केल्यास मानले जाते की सर्व इच्छापूर्ती बरोबरच मोक्षप्राप्ती होते. तर तो मंत्र आहे ओम क्लीम कृष्णाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपण जप करू शकता. तसेच तुमच्या जीवनात धनविषयक समस्या असतील, धन टिकत नसेल, धनहानी होत असेल तर अशावेळी आपण होळीच्या दिवशी होळीच्या अग्नीची परिक्रमा करताना त्यामध्ये हरभरा गहू किंवा गव्हाच्या ओंब्या मूग इत्यादीची आपण आहुती द्यायची आहे. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण होळीच्या दिवशी भद्राकाळ व्यतिरिक्त जे होळीचा शुभमुहूर्त आहे त्यादरम्यान होळीचे विधिविधानपूर्वक सहकुटुंब पूजन करायचं आहे. धन्यवाद.